आणि ही पट्ट्या स्वतःही खासदारकीला पाडला आणि त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता आलं. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी काय त्याचा भारी चालला नाही. तुम्ही काय काळजी करू नका. अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल, छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार रे? काय उगे गप्पा आणायच्या? हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठं बजरंगा? तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय, बरं चाललं होतं, त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. ज्याच्या त्याच्या उंचीवर ज्याची ती बोलतात, माझी उंची नाही असं ते म्हणत होते, त्याच्यामुळे मी हसत होतो. मला काय, मी सर्वसाधारण जनतेतला सर्वसाधारण घराण्यातला एक कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला माझी लायकी उंची काय आहे त्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिली काल. त्याच्यापेक्षा मला काही आरोप प्रत्यारोपावर बोलायचं नाही आहे, कारण बीड जिल्ह्याला कुठवर निवडणुकीतली, पण मी तर म्हणायलो सकाळपासून की निवडणुकीतल्या आरोपावर सोडून द्या. निवडणूक होती, त्याने आरोप केले, त्यांना काय करायचं केलं, त्यांनी सुद्धा आता हसत घ्यावं, विकासावर बोलावं. आम्ही तर 100% विकासावर पॉझिटिव्ह बोलणार. ते काय माझ्या दुश्मन आहेत का? राजकीय खेळ आहे, खेळताना ते खेळत हरले असं थोडंच आहे. असं मागच्या वेळेस मी हरलो होतो, त्याच्यामुळे राजकीय खेळामध्ये हातात हात घालून स्वागत एकाचं करायचं असतं. त्याच्यामुळे आदरणीय ताईसाहेब सुद्धा खूप मोठ्या मानाचे आहेत, त्यांनी तर स्वागत केलं.